कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचा दर्पिता ट्रेडिंग कंपनी या नावानं केबलचा व्यवसाय आहे. याच कंपनीचा केबलचा कंट्रोल रूम आज जिल्हाधिकारी कार्यालयानं सील केला. कोट्यवधी रुपयांचा कर तसंच केबल व्यवसायातील सहकार्यांची माहिती दिली नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र आपला कुठलाही कर थकीत नसतानाही केवळ आपली बदनामी करण्याच्या उद्देशानं आकसापोटी आपल्यावर कोट्यवधी रुपयांचे कर थकवल्याचा खोटा आरोप करण्यात येत असल्याचा दावा गणपत गायकवाड यांनी केलाय. माझ्याकडनं अजून टॅक्स मागायचा प्रयत्न करतात आणि मी तो देत नाही आणि यांची माहिती मागवली तर ह्या लोकांनी जाणीवपूर्वक हा कंट्रोल रूम माझा सील केलेला आहे. ह्या गोष्टीवरून आपण जर बघितलं तर अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठेच गुन्हा दाखल झाला नाही. अशा प्रकारे कोणाचाच कंट्रोल रूम सील केलं नव्हतं या कायद्याअंतर्गत. पण जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी हे दाखवून दिलेलं आहे का आम्ही जर संन्यासाला जर फाशी द्यायचा विचार केला तर आम्ही संन्यासाला सुद्धा फाशी देऊ शकतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.